मित्रांनो, मी अजिंक्य पाटील पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल वर स्वागत आहे। आज खूप महत्त्वाचा दिवस आहे, म्हणजे प्रत्येक दिवस आपल्यासाठी महत्त्वाचा असतो, पण आज असा विषय आहे की माझा बंधू राजू उर्फ राजू रमेश पाटील हे आपले गेलेले आहेत एकविरीला पायवारीला चालत आजच सकाळी तो गेलेला आहे। आणि आजच्या पहिल्या स्टॉपवर त्यांनी सांगितले आपल्या पाटील वाड्याकडनं मस्त खमंग वडापाव बनवून त्यांना नाश्त्यासाठी घेऊन त्याचंच प्रिपरेशन चालू आहे। जे बघू शकतात मस्त वडाई आपले बटाटे सगळे मॅश केलेले आहेत, अजून बटाटे हे उखडलेले आहेत आणि भरपूर असे काहीतरी चालूच आहे। काय काय हे अलग करायचं म्हणजे वेगळं करायचं करूयात, काहीतरी सगळं काय मस्त व्यवस्थित करूयात। 500 ते 600 वडापाव त्यांना आज द्यायचे। प्रिपरेशन कसं करायला घेते ते सगळं तुम्हाला आता थोड्या वेळात दिसेलच। बघू शकता वडापावसाठी चटणी बनवायला घेतलेली आपले खमंगी खवईदार मस्त तात्या उर्फ इंगळे वस्तात। मित्रांनो, जसं बाकीच्या गोष्टी पण आयुष्यात खूप इम्पॉर्टंट असतात, तसे ह्या गोष्टी पण माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे। आज म्हणजे चाललेच सगळे प्रिपेरेशन आतमध्ये चालू आहे वडापावची, तेवढ्यात मी माझी कामं आटकून घेतो। माझी कामं म्हणजे छोटीफार असे धाब्याचा हिशोब देणं आणि आजच्या तारखेत किती कॅश उरली आहे ती आपल्याला बघायची आहे आणि त्यानुसार पुढचं वाटचाल असेल। हाफ प्लेट चिकन राईस मित्रांनो हे बघते आपले इंगळे वस्ता त्यांनी प्रिपरेशन चालू केली, तेल मस्त गरम करायला घेतले आता यांनी मस्त इथे वडे मस्त असे तळले जातील। गॅस बघा आपला कसा चालू आहे, थोडेफार मी पण याच्यात ट्राय करणार। एवढंच का आता तेल घेतलंय, एक्झॉस्ट बंद केलंय कारण की आवाज भरपूर येतो एक्झॉस्टचा, म्हणून थोडंफार तुम्हाला ते मध्ये मध्ये उडणारे असे दिसत असतील। तर टाका काय टाकायचं ते देऊ द्या पहिले, तेल आला नाही जाते। थोडंफार जिरा घेतलाय आणि काय मोहरी मोहरी राई बोलतात त्याला तडका देण्यासाठी। एकदम चालू कर हेलिकॉप्टर चालू झालेला आहे आपला हेलिकॉप्टर। काका काका उडला का हे मस्त जे आपले बटाटे कुस्करलेत ना त्याच्यात हे मस्त तडका जाईल। झणझणीत मस्त तिखट वडे बनवायला घेतले, इथे वडे कुस्करलेत आणि त्याच्यात जो तडका मारलेला मगाशी तो टाकलेला आणि अजून थोडा तडका बनवायला घेतला। आता मस्त वडे वगैरे कुस्करतील, मस्त बटाटे फुल झमंग झमंग। खाने तो पहिला आते हो, काम करणे बोल तो। बेसन बेसन घ्या बेसन बेसन वडे असे प्रिपेअर झालेले आहे तिथे आणि बघते तुम्ही हे वडे बघा वडे वडे वड्यांचं पीठ आणि हे वडे मळायला चालू केलेले आहे। मित्रांनो मस्त वडापाव वगैरे झालेले आहेत, सगळं काही तयारी झालेली आहे, आता सगळी गाडी पण लोड आहे, त्या गाडीतच बॅगा वगैरे टाकलेल्या आहेत वडापाव टाकलेले आहेत। आता आम्ही इथनं निघतोय आणि त्यांचं स्पॉट्स पहिला बदलापूरच्या पुढेच आहे, तिथे थांबणार आहेत, त्या ठिकाणी आपण जाऊयात आणि मग एक एक वडापाव प्रत्येकाला देऊयात। हे सगळे वडापाव पॅक झालेले आहेत,
गाड़ी फुल लोड है, पाव भी सगळं टाकलेलं आहे त्यात, वडे बिडे एकदम मस्त पैकी। आता निघूयात थोड्या वेळात आणि मग पुढे काय काय दिसते काय काय नाही ते तुम्हाला दाखवतो। मित्रांनो आम्ही आता गाडीत बसलोय, सगळं काय वडापाव वगैरे मागेच आहेत। सुशांत आणि माझ्या सोबत आणि आपल्या धाब्यावरचा पोरगा एक धीरज उर्फ त्याला घेऊन चालले। आता आपण हायवेला लागत आणि खरवईला त्यांचा नाश्त्याचा स्टॉप आहे, तिथे आपण खरवईला पोहोचू आणि त्यांना तो जो नाश्ता घेतलाय तो त्यांना आपण सर्व्ह करूयात। बघूयात पुढे काही सिनेमॅटिक शॉट्स। चाललेत मित्रांनो पालखीची पोरं, चालतायत। ही सगळी मागची गँग आहे। आता पालखी पुढं आहे, बघूयात आपण पुढे जाऊयात, पुढे पालखी बघूयात। वाक्या बघा खूप चालून चालून दमलंय आपला। वाक्या दमलेस का? पाय बी बरात का? एकदम बरं, एकदम ओके। हा किती किलोमीटर चालला? 10-15 किलोमीटर। नारायणी नमोस्तुते, नारायणी नमोस्तुते, नारायणी नमोस्तुते। सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विनाची, निर्वे पूर्वे कृपा जयाची, सर्वांगे आरती झालेली आहे। आरती झाल्यानंतर आता सगळेजण म्हणजे या ठिकाणी थांबलेत ना, त्या ठिकाणी भरपूर असे नाश्ता वगैरे लागले, त्यातच आपण आपला वडापाव लावणार आहोत आणि सगळ्यांना वडापाव वाटणार आहोत। आता पुढे बघूयात, खूप दमलेली आहेत लोक, तर आपण पुढे त्यांना जरा हेल्प करूयात। ओपन कर तुला कोणला तरी घेणार चायचा त्याला बोललो मी डवल्या दिसला वाजा का ये रहा है।
बोल मित्रांनो जस्ट आता मी आता पायबेरीला जे गेले त्यांना भेटून वगैरे आलेले वडापाव वगैरे देऊन आलो सगळं काही एन्जॉय करून आलो खूप मस्त वाटलं सगळ्यांना भेटलं खूप मस्त वाटत होतं तिकडे तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यावर मला प्रोत्साहन भेटेल खरंच तुमच्यासाठी मी एवढं सगळं काय करतो आहे त्यासाठी तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब बस आणि बेल आयकॉनला दाबा नक्की बाय टेक केअर